तर आता तुम्हाला दिसते त्याचे विंग्स म्हणजे शिव कापताना. कुठून स्टार्ट करू ते? स्टार्ट इथून कर, हे काप. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर मंडळी, टाईम बघताय तुम्ही 4:27 झालेत आणि आजच्या ब्लॉगवरती जो तुम्ही लोकांनी रिस्पॉन्स दिलाय, वा एकदम मजा आली. म्हणजे फटाफट आज व्हिडिओजला आपल्याला व्ह्यूज आले आणि भरपूर कमेंटही आल्या आणि प्रत्येक कमेंटमध्ये काहीतरी एक प्रश्न लपलेला होता. आणि बाहेरही बघताय तुम्ही पाऊस काय सकाळपासून थांबायचं नाव घेतलंय, म्हणून बाहेर पडायचं अवॉइड करतोय आणि तुम्ही ज्या कमेंट केलंय त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर या व्हिडिओवरच्या आणि बाकीच्या रेसिपीज व्हिडिओवरच्या मी कमेंट काढून घेतल्यात आणि त्याच तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे आणि त्याचे उत्तर देणार आहे. तर सर्वात प्रथम जी मी तुम्हाला कमेंट वाचून दाखवणार आहे ती स्नेहल मदन मॅडम आहे. तुम्ही मातीच्या भांड्यात मासे बनवल्यावर नंतर क्लीन कसे करता सांगा प्लीज. त्याचा स्मेल जाण्यासाठी काय करता? भांडा खराब होऊ नये म्हणून त्याला काही ऑइल वगैरे लावता का? त्याचं उत्तर तुम्हाला उमाच देऊ शकते. आणि आता तुम्हाला दिसते उमा इकडे काहीतरी कॉर्नची भाजी काय बनवतेस? कॉर्न मायोनीज. 4 चहा सोबत खाणारा स्नॅक्स बनवताना दिसते. आणि इकडे बाजूलाच तुम्हाला मातीचा भांडा दिसते आणि मातीचा भांडा आहे. आणि एक मला इंस्टाग्राम वरती पण कमेंट आली, मात्याचा भांडा नाही ते गंजली बोलतात. आमण थलीरी सांगितलंय, गंजली काहीतरी म्हणतात त्याला, पण आम्ही मातीचाच भांडा बोलतो ना आपण. हा आणि हा ते दुसरं काहीतरी अलग अलग नाव असणार तुमच्या एरियामध्ये, पण हे जो भांडा आहे मातीचा तो उमाच्या आईने दिलेला आहे ना. आईने केरळवरून आणलेला होता. ऍक्च्युली स्टार्टिंगला बनवताना मला पण खूप भीती वाटलं, म्हणजे हे असं क्रॅक वगैरे होत असेल काही, म्हणजे गॅसवर ठेवलं तर ते काही नाही होत. आईने सांगितलेलं नुसतं त्याला गरम पाणी करून याच्यात ठेवायचं आहे गॅसमध्ये. जेव्हा नवीन होती तेव्हा तू गरम करायची, थोडासा म्हणजे पाणी टाकून गरम करायचं, ते आहे नवीन म्हणजे प्रोसेस. आणि बाकी काहीच त्याला करायला लागत नाही. स्मेल साठी म्हणजे नेहमी गरमच पाणी टाकायचं आणि थोडस लिंबू पिलं. जसं आपण नॉर्मल पण भांड्यात वास वगैरे नॉनव्हेज केल्यावर कसं आपल्याला स्मेल जाण्यासाठी आपण लिंबू टाकतात तसं करायचं असते. आणि आपलं जे नॉर्मल स्क्रबर म्हणजे एकदम कडक स्क्रबर नाही युज करायचं, नॉर्मल स्क्रबर वरून आपण धुवून काढायचं ठेवायचं. बाकी काही स्पेशल काही. मागच्या 3 आम्ही वापरतोय आणि वास जाण्यासाठी ती सांगते गरम पाणी आणि लिंबू लावतोय. फक्त भाजी वगैरे करत नाही त्याच्यामध्ये, फक्त मच्छीसाठीच वापरतोय. म्हणजे जास्ती वासचा आम्हाला जास्त इश्यू येत नाही ना. आता वास येतो का त्याच्यामध्ये? भांड्याचा वास येतोय. हा मातीचा वास येतोय, म्हणजे एवढा थोडाफार येतोय मच्छीचा वास, एवढा पण नाही येत. मी हा भांडा मच्छीसाठीच ठेवलेला आहे म्हणून जास्त काही इश्यू येत नाही. आणि इकडे बघताय प्रश्न संपल्या अनाया आलेले आहे. प्रश्न संपायचा वाट बघत होती. आणि ड्रॉइंग क्लास चालू आहे ना तुझा? आणि बघताय तुम्ही मस्त चतुर बनवलेत तिने. काय आहे? ड्रॅगन फ्लाय म्हणतात त्याला. आज काय ड्रॅगन फ्लायचा टॉपिक होता आणि तिने ड्रॅगन फ्लाय बनवलेत. बघताय पेंटिंग केलेलं आहे, ड्रॉइंग, आर्ट्स क्लास आहे तिचा. आणि अनाय तुला पण एक प्रश्न विचारला होता दर्शना नारंगीकर यांनी. अनाया कितवीला आहे आणि कुठल्या शाळेमध्ये जाते? मी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये, खारघर मध्ये, आणि मी 3rd मध्ये. म्हणजे आता 3rd ला गेली ना, 2nd ला होती, आता 3rd ला गेलेली. थँक्यू अनाया, आणि मस्त ड्रॉइंग आहे. तर अनायाची ड्रॉइंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके, थँक्यू, बाय. तर आता कॉर्न मायोनीज साठी कांदा कापताना दिसते तुम्हाला उमा. आणि उमा, तो आपल्याकडे जे कांदा कापायची मशीन आहे त्याच्यावरती पण एक प्रश्न आला होता. दोघांनी प्रश्न विचारला होता, एक आहेत सचिन आणकर आणि दुसरे आहेत ओमकार पावशे. या दोघांनी प्रश्न विचारलाय, भाऊ तुमच्याकडे जो कांदा कापण्यासाठी वापरलेली मशीन कुठनं घेतली आहे? तर ह्याच मशीन बद्दल प्रश्न विचारलाय उमा. तर ही मशीन तू कुठनं घेतलेली आहेस? ये मी डीमार्ट मधून घेतलेलं आहे. ये डीमार्ट मध्ये म्हणजे स्वस्त भेटतात. तर ही डीमार्ट मध्ये स्वस्तात भेटलेली आम्हाला मशीन घेतलेली आहे. आणि काय नाव आहे या मशीनचं? हँडी चॉपर. चॉपर म्हणजे तेच कापणारा, कांद्याला कापणारा ना, चॉप करणारा. त्याच्यासोबत हे अजून एक सेट तिला फ्री भेटलेलं आहे सांगते. आणि आता तुम्हाला दाखवणार ते कांदे कापताना. म्हणजे हे सर्व कांदे अर्धे अर्धे करून त्याच्यामध्ये टाकायचे, छोटा छोटा करून टाकायचे. हा, आणि नुसतं हा जो धागा आहे त्याला खेचत राहायचा. दोन तीन वेळेस करा, एकदम बारीक.
म्हणजे जास्त छोटे पाहिजे तर जास्त वेळ करा आणि कमी मीडियम साईजमध्ये पाहिजे तर कमी वेळ करा. म्हणजे खूप जुनी मशीन आहे, सर्वांना माहितीच असेल या मशीनबद्दल, पण एक आपल्याला कमेंट आली होती म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हे आम्ही डीमार्टमधनं घेतलेलं आहे, ठीक आहे. प्राईस पण सांगू का, डीमार्टमधनं 500 घेतलेलं आहे आणि याच्यावरती प्राईस 895 दिसते तुम्हाला, पण डीमार्टमध्ये काहीतरी ऑफर होती म्हणून 500 भेटलं होतं आम्हाला. आता तुम्हाला दिसते कांदा शिजवताना उमा. आणि उमा अजून एक प्रश्न आला होता, आनंद गोलीपकर, हाय प्रणीत, जमेल तर एकदा भाकरी कशी बनवतात ची व्हिडिओ बनव, परफेक्ट जमत नाही फॅमिलीमध्ये कोणालाच. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, उमालाही पहिले ती जमत नव्हती, तिनेही फार प्रॅक्टिस केली. तू पहिले कशी भाकरी बनवायचीस? भाकरी अजिबात बनवायला येत नव्हता, म्हणजे 6 वर्षाच्या नंतर मी भाकरी ट्राय केलंय. कारण नेहमी मी भाकरी बनवायला घेते तर ते उकलवणी जे बोलतात ते कमी जास्त होतात आणि भाकरी फाटतात. आता पण ते सिच्युएशन आहे, पण मी काय करते कधी कधी लक बाय चान्स म्हणून उकलवणी नीट होते तर मी त्याला थोडा आधी लाटून घेते, म्हणजे थोडासा बारीक करते आणि मग त्याला थापायचा प्रयत्न करते. असं पण एक्सपिरियन्स झालेला आहे की एकदा असं म्हणजे होत नव्हता भाकरी, अजिबात कितीतरी थापले तरी तो फाटून येत तुटून येत होता. तर मी काय केलं, आपण जे थालीपीठला हे घेतात ना, बेस घेतात जे तेल लावून, त्याला मी थापत होती. थालीपीठ सारखी थापायला लागली, म्हणजे मी खूप काय करते भाकरीसाठी, म्हणजे कसं तरी हो, म्हणजे अजूनही ती परफेक्ट नाही आहे, पण आज ज्या आपण भाकऱ्या खाल्ल्या कालच्या रेसिपी मध्ये त्या खूप सुंदर बनवल्या होत्या आणि तिच्या 2 भाकऱ्या खूप सुंदर होतात आणि तिसरी भाकरी परत फाटते, म्हणजे अशी सिच्युएशन आहे तिची. तीही शिकते आधी, पण तिने खूप प्रॅक्टिस केली. ती सांगते की प्रॅक्टिस करा तेव्हाच तुम्हाला भाकरी जमेल. छोटी छोटी पहिले ट्राय करा, नंतर मोठी करा, लाटूनही ट्राय करा, थापूनही ट्राय करा, पण ट्राय करत राहा. ठीक, ही बघा साऊथ इंडियन मल्याळम मुलगी जी भाकरी भुजताना दिसते तुम्हाला. कुठे शिकली तू भाकरी बनवायला? मी शिकली आईकडून आणि रूपात आईकडून. आणि तुम्ही बघताय पाऊस पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि कांदा शिजून झाला काय आपला? कांदा शिजतोय अजून आपला. आणि अजून एक प्रश्न आला होता आपल्याला मोहित जाधव. हॅलो प्रणीत जी, आय एम वॉचिंग युअर व्हिडिओज फ्रॉम मेनी डेज अँड आय एम लव्हिंग इट सो मच अँड इट्स सो मच इन्फॉर्मेटिव्ह अबाउट फिशेस अँड फिशिंग एक्सेट्रा. सर, आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. इन ताम फिश देअर इज ओनली वन बोन इन बिटवीन लाईक सुरमय और सीर फिश, or there are many bones in it like roe and katla. Please tell me sir, can you please suggest in which fish there are less bone? तर हा प्रश्न माझ्यासाठी आहे. तर नमस्कार मोहित जाधव, मी तुम्हाला सांगू इच्छितो सुरमय, पापलेट, गोल आणि काल जो आपण रेड स्नॅपर खाला त्याच्यामध्ये अजून नारबा म्हणा असे भरपूर काही फिशेस आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला एकच बोन मधला काटाच भेटणार, पण असे दुसरे काही फिशेस आहेत. जसा हा तुम्हाला दिसतोय बॅराकुडा जो आपल्याला काल अविनाशने दिला आहे, याच्यामध्ये भरपूर तुम्हाला काटे भेटणार. जे एक्स्ट्रीम फिश लवर असतात ना, जे मासे खाणारे, त्यांना सर्वांना हे काटेवालेच मासे खूप आवडत असतात आणि भरपूर टेस्टी असतात. म्हणजे बिना काट्यापेक्षा हे लोक जाम टेस्टी असतात. हा म्हणा किलशी मासा जो आपण दाखवला होता तो म्हणा, अजून पाळू मासा तुम्ही खाल्ला असेल तर तोही खूप काटेवाला असते पण खूप चविष्ट असतो. आपण जे मासे खातो कलेट म्हणा, पापलेट म्हणा, स्नॅपर, सुरमय, यांच्यामध्ये फक्त मध्येच काटा असतो आणि यांच्यामध्ये भरपूर बॅराकुडा, किलशी मासा यांच्यामध्ये भरपूर काटे असतात. अजून भरपूर काही मासे आहेत ज्यांची मला आता नावं आठवत नाही, पण ज्यांच्यामध्ये फक्त एकच काटा असतो. इकडे तुम्ही बघताय कॉर्न मायोनीज आमचा झालेला आहे आणि आणायचा क्लास पण झालेला आहे ना, आणि आता ती खाणार कॉर्न मायोनीज चाय सोबत, आहे ना. कुठे चल चढतेस? तानाजी पिक्चर बघून आले म्हणून आता वर चढते असे. तर उमा, तुझा कॉर्न मायोनीज बनवून झाला आहे, पण तुझ्यासाठी अजून एक टास्क आहे माझ्याकडे. म्हणजे अजून एक आपला सबस्क्रायबर आहे रितेश दास, त्यांनी प्रश्न विचारलाय. ब्रो, कॅन यू आस्क मॅम टू शो हाऊ टू क्लीन बांगडा अँड तारली फिश ॲट होम. का तू बांगडा आणि तारली फिश साफ करताना दाखवू शकतेस का? आणि तुला एक सजेशन दिलंय रितेश दासनीस, उमा शुड स्टार्ट हर ओन कुकिंग चॅनल.
कुकिंग चॅनल उघडण्यासाठी माझं असं एवढं टॅलेंट नाही. मी ऍक्च्युअली नॉर्मल घरगुती जे आईने शिकवलं तेच बनवू शकते आणि काही ना काही नवीन ट्राय करते. माझं आणि कुकिंग चॅनल तिने जर उघडला तर तिची एडिटिंग कोण करणार, आणि मला डेली ब्लॉग्स करताना मला शूटिंगही करावी लागते आणि एडिटिंगही करावी लागते. मग हिने जर अजून एक चॅनल उघडलं तर त्याची एडिटिंग पण मलाच करावी लागणार. जे काही आहे ते आपल्याच व्हिडिओमध्ये येते. तिचं टॅलेंट तेच, कुकिंगचा टॅलेंट तेच, बघत राहा. आणि कटिंगबद्दलही त्यांनी एक प्रश्न विचारलाय, बांगडा आणि तारली कट करायला. तर आमच्याकडे बांगडा आणि तारली नाही आहे, पण इकडे तुम्हाला दिसतंय हेकरू मासा, तर तोच आज तुम्हाला उमा कट करून दाखवणार आहे. घरी कधीच हेकरू वगैरे कट केलेला नाही, ती पहिल्यांदाच करताना दिसणार आज तुम्हाला, है ना. कसा कट करायचा तेही माहिती नाही तिला, पण ती आज तुम्हाला हेकरू मासा कट करून दाखवणार आहे. म्हणजे हा एक चॅलेंज ऍक्सेप्ट केलाय तिने माझ्याकडनं, उमा हेकरू मासा कट करून दाखवणार आहे. काय नाही, त्याचे पंखे कापायचे आणि खवले काढायचे आणि मधून कापायचं. पण आता याला नॉर्मल हो द्या, या नुकताच आम्ही फ्रीजमधनं काढलाय. तिथपर्यंत आपला जो मायोनीज आणि चहा झालाय तो आणायासोबत पिऊया मग. चला तर मंडळी, इकडे बघताय तुम्ही चहा आणि आमचा जे मॉयनीज वगैरे होता ते खाऊन झालेलं आहे, आणि ते उमाने सुरुवात केलेली आहे हेकरू मासा कापण्यासाठी. म्हणजे शेवटी ती तयारच झालेली आहे. तुझ्या कॉन्फिडन्ससाठी एक लाईक तो बनतंय हे उमा के कॉन्फिडन्स केले. तर आता तुम्हाला दिसते त्याचे विंग्स, म्हणजे शिव कापताना. कुठून स्टार्ट करू, ते स्टार्ट इथून कर हे काप. मागच्या टायमाला आम्ही रितेशच्याच घरी हेकरू मासा कापला होता, आणि आता रितेश दासच आहे आपले एक सबस्क्रायबर, त्यांनी कमेंट केले की कोणता तरी एक मासा बांगडा नाही तर तारली साफ करताना दाखव. पण आपल्याकडे तो मासा नसल्यामुळे आपण हेकरू मासा क्लीन करताना दाखवतोय तुम्हाला. आणि उमा काहीतरी उलटच करणार आहे मला वाटतंय. कापायला आमच्याकडे तो कोयता नाही आहे, बोगदा नाही आहे, जो असते तो एक सुरी आहे, त्याच्यानेच कापताना दिसते तुम्हाला. तर आम्हाला वरचा जो शिव आहे त्याचा विंग्स आहे तो कापता नाही आला, म्हणून आता आम्ही मागची शेपटी कापायला सुरुवात केली. आता तुम्ही बघताय आणि शेपटी कापून झालेली आहे ती. उमाकडनं पहिला काहीतरी कापून झालेला आहे आणि आता दुसरा बघताय तुम्ही. ऍक्च्युअली याला मला वाटतंय हे पाहिजे ना, कोयता पाहिजे त्याला, बोगदा पाहिजे. आणि आता तुम्हाला दिसते खवले काढताना, म्हणजे वरचा पंख काढून झालाय आमचा आणि खवले पूर्ण किचनभर होणार आहेत आता. असे उडतात पूर्ण, म्हणजे हा जो तुम्ही टास्क दिलाय रितेश साहेब हा खूप महाग पडणार आहे आम्हाला असं वाटतंय. म्हणजे विंग्स काढायला थोडा त्रास होतोय, पण खवले आरामात काढताना दिसते तुम्हाला उमा. इकडे बघताय आम्ही कोयत्याला खूप मिस करतोय. बाजूच्या घरांमध्ये पण मी विचारला कोयता वगैरे आहे काय, पण तो नाही आहे. आणि आता तुम्ही बघताय पूर्ण माशाची वाट लागलेली आहे आमची. वाट नाही लागले, डोकं काढते. हा ऍक्च्युअली याच्यात नाही होत, मेहनत करायला लागते. आणि काटा किती, म्हणजे पहिल्यांदाच ट्राय करते ती. हा आणि डोकं कापून झालेलं आहे, तुम्ही बघताय म्हणजे सक्सेसफुल. याच्यासाठी काय करायचं, ते तोडायला कोयता पाहिजे, तो कोयताच नाही आहे आपल्याकडे. त्याला मारायला लागेल तेव्हाच त्याचे ते काटे तुटणार. तू ते पोटातला काढ त्याच्या. तुम्ही बघताय कसे बसे आपले जे विंग्स होते ते कापून झालेले आहेत त्याचे. आणि आता उमा तुम्हाला दिसते त्याच्यातली घाण काढताना. आणि घाण काढलेली आहे तिने, आता स्लाइस करणार ना. ते पहिल्यांदाच कटिंग करते ती, खूप टफ चाललंय. आणि तुम्ही बघताय पहिली तुकडी हेकरू माशाची कापून झालेली आहे, आणि दुसरी तुकडी ही कापून झालेली आहे, आणि आता तिसरी तुकडी कापताना दिसते. हालत खराब झालेली आहे तिची, कारण त्या सुरीला धारच नाही आहे आमच्या. आपण नॉर्मल कापतात ना. हां, म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क दिलं आहे मित्रा तुम्ही. रितेश वाट लागली आमची, पण काहीतरी शिकायला भेटतं ते, म्हणजे कसा हेकरू मासा कापतात ते. तर खूप धन्यवाद ही अपॉर्च्युनिटी आम्हाला देण्यासाठी. हां, आता आरामात कापते ना. मस्त तुकडी निघाली आहे ही, चौथी तुकडी. एकदम प्रोफेशनल वाटतं एकदम. हे कापणं सोपं आहे ना, फक्त विंग्समध्ये जी हाडं असतात हां ते खूप टफ झालं काढायला.
कारण तो आमच्याकडे बोगदान होता, कोयतन होता ते कापण्यासाठी. ठीक आहे, तर आज गुरुवार आहे तर याची रेसिपी आज नाही म्हणणार, तर ती उद्या नाहीतर रविवारी तुम्हाला बघायला भेटेल हेकरू माशाची रेसिपी. उमा, येते का तुला हेकरू माशाची रेसिपी? नॉर्मलच बनवतात. हां, नॉर्मलच जसं रस्ता वगैरे बनवतात योगी त्यांनी बनवली तशीच बनवणार आहे ती. आता कसं ना कसं येडं वाकडं आमचा हेकरू मासा कापून झालेला आहे, तुम्ही बघताय. आणि आता तुम्हाला दिसतंय काय आहे कापतेस, डोक्याच्या मागचा भाग दिसतंय कापताना. तर मंडळी, झालं आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स हेकरू मासा कापायचा. कसं वाटलं हो ना कापताना? भारी वाटले. आता किचनचं कोण साफ करणार आहे? आता याच्यानंतरचा मोठा टास्क आहे म्हणजे जी खवलं उडालेली आहेत ती साफ करायची आहे. आणि उमा त्यासाठी रेडी आहे, मस्त स्माइल करते. यालाच देणार आहे कापायला, साफ करायला. चला, तर हाच होता आपला हेकरू मासा कटिंग. तर मंडळी, हे कापता कापता अजून एक प्रश्न आलेला आहे आपल्याला. आशिष चिंदारकर, मस्त व्हिडिओ प्रणीत, रेड स्नॅपरची साधारण काय प्राईस असेल मार्केटमध्ये? तर मित्रा, रेड स्नॅपर कमीच कमी 600 ते 700 रुपये पर के जी भेटत असतो, आणि जो आपण रेड स्नॅपर खाला तो ऑलमोस्ट 1 kg असेल. जर तुम्ही हा स्नॅपर घ्यायला गेले आपल्या मार्केटमध्ये, मुंबईच्या मार्केटबद्दल मी तुम्हाला सांगतो, तर 600-700 रुपयापर्यंत भेटणार. तर धन्यवाद सर्वांनी जेवढे कोणी आपल्याला प्रश्न विचारले होते कमेंटमध्ये त्यासाठी. आणि इकडे तुम्ही बघताय उमानी फर्स्ट टाइम कट केलेला हेकरू मासा, आणि उमाला पण धन्यवाद. आणि उमाची मेहनत पण तुम्हाला दिसली आज, म्हणजे ही सुरी जर शार्प असती तर अजून सोपा झाला असता कापायला. पण सर्वात हार्ड जो आम्हाला कटिंग करायला गेला तो म्हणजे याचे विंग्स कापताना, बाकी तर सर्व नॉर्मल आहे. जर तुम्ही नसेल कापला कधी घरी मासा तर नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्ही घरी कापत असाल मासे तर काय सोपी पद्धत आहे मासे कापायची ती नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ आपण तुमच्या कमेंटमध्ये जे प्रश्न आले होते त्याच्यावरच बनवायचा प्रयत्न केला. म्हणजे टास्क दिला होता बांगडा आणि तारलीचा, पण आपल्याकडे हेकरू होतं म्हणून आपण हेकरू मासा कापून दाखवला. तर कसा वाटला ओव्हरऑल व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि उमाची कटिंग कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. म्हणजे मीही मदत केलेली आहे तिला मध्ये मध्ये, हे आपण प्रयत्न करत राहा, सर्व होत असतात. म्हणजे एखादा माणूस जगातला काही काम करत असला तर ते सर्व करू शकतात, अशीच उम्मीद ठेवून आज आम्ही हेकरू मासा कापलाय. तर कशी वाटली कटिंग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय आवडलाय तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि उमाच्या कटिंगसाठीही एक लाईक करा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू. चल बाय उमा, बाय बाय. आता किचन साफ करत राहणार. बाय.